गुड इवनिंग गाइज, वेलकम बॅक टू द चॅनल. आज मला दुपारी छान झोप मिळाली होती, कारण विरू झोपला होता. म्हणजे एक अर्धा पाऊण तासच झोपले, पण झोप मिळाली. आणि तसं तर मला खूप वेळ असतो दुपारी, बट विरूचं झोप आणि माझी झोप एकत्र होत नाही ते टाईम मॅनेज, त्यामुळे मला झोप नाही मिळत. विरू जागा असला की अभिषेक घरी असेल तर मग झोपायला मिळतं. आणि सगळं सोडून आज मी झोपले कामं बाजूला ठेवून, आणि त्यामुळे कामं जी आहेत ती राहिली. आणि 4 वाजता संध्याकाळी मी इकडे हे लावती आहे मशीन, कपडे धुवायचे आहेत मला. आणि मला इथे विरू हेल्प करतो आहे, त्याला खूप आवडतं जे मम्मी करेल ते सगळं करायला, इथे तो मला हेल्प करतो आहे. सो आज मी ग्रीन टी पिती आहे 5 वाजता संध्याकाळचे. तर मला खूप सगळेजण विचारत होते की कोणतं ग्रीन टी कोणतं, कारण जनरली आपण लिप्टन पितो, बट हे जे आहे रोशी म्हणून काहीतरी आहे, मी अभिषेकने मागवलेलं आहे, मी काही मागवत नाही हे सगळं. आणि हे खरोखर छान आहे. आत्तापर्यंत मी मिंट फ्लेवरवाली पीत होते, बट आता हे काहीतरी जिंजर हिबिस्कस डायजेस्टिव्ह डिलाइट टी. याचा कसा आहे फ्लेवर किंवा टेस्ट हे मी तुम्हाला सांगेनच, बट हे रोशी म्हणून आहे, खूप छान आहे. स्पॉन्सर बिलकुल पण नाही आहे, तुम्ही विचारताय म्हणून मी तुम्हाला सांगते. काय प्राईज आहे याची? 220 रुपये. 220 रुपयाला 25 टी बॅग्स येतात. सो ठीक आहे, मला वाटतं कारण टेस्ट गुड आहे याची. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. कसे आहात तुम्ही सगळे? आणि संध्याकाळचे 5:30 वाजतात, आणि मी ही जी लाईन आहे ते मगाचपासून 3 ते 4 वेळा बोलून झालं आहे माझं, कारण माझा कॅमेरा व्यवस्थित कॅप्चर करत नाही आहे. व्यवस्थित सगळं होतंय, पण खूप स्लो मोशनमध्ये होते. स्लो मोशन मी चा ऑप्शन चूज नाही केला, ॲक्टिव्ह नाही केला, ऑन नाही केला तरीसुद्धा. ओके, तर आज मला दुपारी झोप मिळाली थोडीशी, जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हॉइस ओव्हर देतानाच. आणि आज मला जायचं आहे डी मार्टमध्ये जायचं आहे, पण त्याच्या आधी पण थोडीशी काम आहेत. तर डी मार्टला आम्ही रात्री उशिरा जाऊ, म्हणजे 8:30-9 वाजता निघू. थोडीशी गर्दी पण कमी असेल. विरो, तू बाहेर कसं गेलास? खेळतेच. थोडीशी गर्दी पण कमी असेल, आणि रात्रीच्या वेळी म्हणजे गरम पण नाही होणार. मुंबईमध्ये तुम्ही वाचलं वगैरे असेल की उष्णतेची लाट आली आहे, ज्याच्यामुळे खूप जास्त त्रास होतोय. खूप हीट आहे, खूप जास्त हीट आहे, आणि खूप त्रास होतोय. तर म्हणून आम्ही थोडंसं टाळतोय दुपारच्या वेळेला बाहेर जाणं. 6 नंतरच बाहेर गेलं पाहिजे असं मला वाटतंय. माझ्या डाएटबद्दल खूप सारे हे आलेत कमेंट्स की डाएट शेअर कर. तर मी लवकरात लवकर डाएट शेअर करेन. मी ऍक्च्युली उद्याच शूट केलं असतं, बट उद्या आहे माझा उपवास, तर उपवासाच्या दिवशी मी काय तुम्हाला डाएट दाखवणार म्हणून. एक मिनिट. अरे बाप रे, त्याला दरवाजा पण ओपन करता येतो. वीरा, चल इकडे. तर उद्या आहे गुरुवार माझा उपवास, आणि मग उपवासाच्या दिवशी काही डाएट प्रॉपर होत नाही, रेसिपीज कुठल्या होत नाहीत. तर मी परवा शूट करेन, आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करेन. विरोचे इव्हनिंग स्नॅक्सची वेळ झालेली आहे. काल मी तुम्हाला म्हटलं त्याला शिरा दिला होता, खीर टाईप होता म्हणजे. आज मी त्याला केले उपीट, तर ते देते. त्यानंतर या दोघांनाही फ्रेश करते, आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. 5 मिनिटांसाठी फक्त आतमध्ये होते, मी तुमच्याशी बोलत होते तेवढाच वेळ. तोपर्यंत अकिराने बघा
अकिराने एवढा सगळा पसारा करून ठेवला हे असं आणि का अशी करते मला हे समजतच नाही. गळ्यातलं जे आहे ते डोक्याला लावून ठेवलंय काहीतरी. काय लावलंय डोक्याला? काय आहे बर विरो तुझं काय चालू आहे? कसे झालेत अवतार? चला हातपाय धुवून रेडी होऊया, मस्त फ्रेश होऊया. शॉपिंग? जिम? जिमनॅस्टिक? जिमनॅस्टिकला सुट्टी आहे आज. आणि हे असं सगळ्यातून काढून त्यात बसली आहे. तर हे तुमच्या घरात जर अकिराच्या वयाची जर मुलं असतील तुमची, तर मला प्लीज सांगा की तुमची मुलं पण असंच सगळा पसारा करतात का? कारण मला असं एकटीला वाटते की अकिरा एक्स्ट्रीम लेवलचा पसारा करते हे सगळं बघून. तर तुमच्या घरात असेल असं तर मला सांगा, मला जर थोडीशी मनशांती मिळेल की ठीक आहे मी एकटीच नाही आहे. तर या वयाचे ज्यांची मुलं आहेत ते सगळे हे सगळं सफर करतात. आणि जसं की म्हटलं मी तुम्हाला, मी आता इग्नोर करायला शिकली आहे, बट असं होतं ना सवय असते, वर्षानुवर्षाची आपल्या लाईक सवय लागलेली असते आणि त्यावेळेला मग नको वाटतं हे सगळं. ती सवय आता कशी जाणार आणि काय माहीत नाही, तर आता नको वाटतं. पण तरी मी आय एम ट्राईंग की इग्नोर करेन मी. तर आणि हे बघा घाम, मॉइश्चरायझर लावलं तर जास्तच हे येतं. ओके, तर मला एक प्रश्न विचारला होता की मॉइश्चरायझर मी कोणतं वापरू पूर्ण दिवसासाठी आणि स्किन ड्राय आहे वगैरे. तर फक्त ड्राय स्किनसाठीच नाही, हे स्पॉन्सर नाही आहे, ऑलरेडी याचा व्हिडिओ झालेला आहे स्पॉन्सरचा जो आहे तो, पण मी यूज करते आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर हे ममा अर्थचं ॲक्वा ग्लो जेल फेस जे आहे ते तुम्ही वापरू शकता, खरंच खूप छान आहे. पर्सनली मी इथं वरतीच होतं, पर्सनली मी हे यूज करते, खूप म्हणजे खूप सही आहे ॲक्वाग्लो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ते आहे ना, आता थंड थंड वाटतं, म्हणजे उन्हाळ्यात आता तुम्ही यूज करू शकता आणि हायड्रेशन मिळतं. ड्राय स्किनसाठी जास्त चांगलं असेल मला वाटतं, हायड्रेट होतं. पण मला नाही वाटत की ऑइली स्किनवाल्यांना पण याचा काही उपयोग नाही होणार, तर ऑइली स्किनवाल्यांना पण उपयोगच होईल. कारण खूप सही आहे, एकदा ट्राय करून बघा. थोडंसं कॉस्टली आहे बट ठीक आहे, चांगला रिझल्ट पण आहे त्याचा. तर ज्यांनी ज्यांनी मला विचारलं होतं मॉइश्चरायझरचं की ऑल डेसाठी किंवा नाईटसाठी, मी सगळ्यासाठी एकच मॉइश्चरायझर यूज करते, खूप छान आहे. करंट फेवरेट प्रॉडक्ट जर तुम्ही म्हणाल तर हे आहे ममा अर्थ ॲक्वा ग्लो. याची जी लिंक असेल मी ममाआर्थच्या वेबसाईटवर वगैरे तुम्हाला चेक करावी लागेल, अमेझॉनची वगैरे लिंक असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नसेल तर तुम्ही जाऊन चेक करा. गुड मॉर्निंग गाईज, स्टार्ट केलं आणि सिटी झाली, मला आवाज येत असेल. गुड मॉर्निंग गाईज, मी नेक्स्ट डे तुम्हाला भेटते नेक्स्ट मॉर्निंग. इकडे मी सगळं डी मार्टचं माझं शॉपिंग झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवेन माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण हे मला खूप आवडलं, 129 तीन डिश आणि तीन बाउल मला मिळाले, तर ते मी आणले बघूया कसे आहेत म्हणून. तर चांगलं वाटलं. तर काल मला, तुम्हाला माहिती आहे की मी बाहेर गेलं शूट नाही करू शकत कारण विरू खूप लहान आहे, अकिराचा गोंधळ असतो, तर नाही शूट करू शकले मी कारण सामान पण एवढं सगळं घ्यायचं होतं त्यामुळं. आणि सध्या मी हे गाऊनवर तुम्हाला दिसते कारण माहिती आहे मला गाऊनची बिलकुल सवय नव्हती, मी कधीसुद्धा गाऊन घातलं नव्हतं आणि आज विरू उठल्यापासून रखरख करतोय. 10:15 माझं काहीही आवरलेलं नाही, एकही गोष्ट माझी आवरलेली नाही आहे, इतका रखरख करतो. तर मला गाऊनची बिलकुल सवय नव्हती, पण हे गाऊन जेव्हापासून म्हणजे मावडीनं दिलेत मला, ते घालायला लागलं ना मला इतकं कम्फर्टेबल वाटतं, मला असं वाटतं की तेच गाऊन घालावे फक्त, दुसरं काही घालायला नको, इतकं कम्फर्टेबल मला वाटतं. पण येस, कधीतरी असं घालायला नाईटला वगैरे ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी एक म्हणजे की आज, हां आज फर्स्ट टाईम मी हे करते, डाळ शिजायला टाकली. आज आहे होळी आणि डाळ शिजायला टाकली आहे. तर हे तर करणार नाही आहे मी पुरणपोळी, पुरणपोळी मी बाहेरून मागवली, बाहेरून म्हणजे असं घरगुतीच माझ्या शेजारीच आहेत त्या, त्याकरता जिथून मी विरू झाला डिलिव्हरी झाल्यानंतर मी बाहेरून जिथून जेवण आणलं होतं तिथून मी त्यांना सांगितलेलं आहे, तर ते पोळ्या माझ्या तिकडून येतील. पण मला आमटी लागते कारण माझ्या अभिषेकच्या घरी, ये बघू इथं बसूया आपण.
अभिषेकच्या घरी पोळ्यांसोबत आमटी नाही करत, बट मला सवय आहे सांगलीमध्ये. काय झालंय माहित नाही, सकाळपासून फक्त घेऊन बस म्हणतोय, नाही तर काहीतरी उचापती करतोय. तर मला आमटी करायची होती, तर मम्मी बोलली की थोडीशी डाळ घाल शिजायला आणि त्या डाळीचं नंतर पुरण कर खायला वगैरे, असंच पोळ्यांसाठी नको, कारण मी पोळ्या कधीच केलेल्या नाही आहेत. तर मी फर्स्ट टाइम असं कट काढतीये, डाळ शिजवतीये, बघूया कसं होत आहे काय होत आहे, तुम्हाला समजेलच नेक्स्ट व्लॉग मध्ये मी शूट करेनच. काय झालं याला माहिती नाही काल. तर चला मी याला थोडस झोपतो का, बघते त्यानंतर तुमच्याशी बोलते. हा जो थोड्याशा डाळीचा जो कट होता तो निघालाय चांगला, जेवढा पाहिजे म्हणजे तेवढाच निघालेला आहे व्यवस्थित. आणि येस, तर आता ह्याची होईल आमटी. मम्मी बोलली ह्यामध्ये तू पाणी पण ऍड करू शकते, तर होईल चांगला असं वाटतंय. काय मला म्हणजे आनंद झालाय, फर्स्ट टाइम हा कट निघालाय. आणि फर्स्ट टाइम म्हणजे मी ट्राय केला, निघालाय डाळ थोडी होती त्यामुळं, तर ती डाळ पण शिजली आहे. मी आज नाही पण ते त्याचं पुरण बनवून नक्की ट्राय करेन, कारण मला पोळ्या शिकायच्यात, आजपर्यंत मी कधी केलंच नव्हतं. पण असं सारखं जर मी केलं, मला माहिती ना तेवढ्या कमी डाळीचं पण होऊ शकतात ते, सारखं मी जर केलं तर येईल, तर मी करेन. आणि कसं होतं आपल्याकडे म्हणजे सांगलीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला, म्हणजे मला वाटते संक्रांत आणि दिवाळी सोडली तर प्रत्येक सणाला पोळ्या असतात, पाडवा असेल आणि काय असेल म्हणजे होळी असेल. पण इथे कसं आहे यांच्या घरामध्ये म्हणजे माझ्या सासरी, की फक्त होळीला पोळी केली जाते. त्यामुळे जर रेग्युलर करायचं असलं तर शिकलं जातं की बाबा नेहमीच करायचं आहे, पण हे असं होतं की अरे वर्षातून एकदाच करायचं आहे आणि मग काय असं होतं, त्यामुळे मग थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. पण मला आता असं झालं की नाही मला शिकायचंच आहे, कारण अकिराला आलं पाहिजे ती आणि तिला येण्यासाठी मी आधी शिकायला पाहिजे, कारण आपल्याला येत असेल तरच आपल्या मुलीला आलं पाहिजे. आणि काय माहिती म्हणजे मी म्हणते की इथे नाही होत, इथे मुंबईमध्ये नाही चालत, नाही चालत नाही, करायला नाही लागत, वर्षातून एकदाच आहे. पण माहित नाही उद्या तिने सांगलीच्याच मुलाशी किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलाशी लग्न केलं तर तिला या सगळ्या गोष्टी करायलाच लागणार आहेत. सो तिच्यासाठी काय होईना, म्हणजे मुलगी असली की, मला माझी मम्मी म्हणायची की मुलगी असली की खूप गोष्टी आपल्याला नसतील करायच्या तरी तिच्यासाठी कराव्या लागतात. तर मला ते पटतंय की अखेर अजून एवढीशी छोटीशी आहे, तरी मला असं वाटतं की नाही मी माझी मी पहिल्यांदा शिकेन, मला सवय लावून घेईन, मग मी तिला शिकवू शकेन. नाहीतर मी स्वतः काहीच करत नाही आणि मी माझ्या मुलीला म्हणेन की हा तू कर, ते नाही होत. आणि सुनेच्या बाबतीत पण जर तुम्ही स्वतः सगळ्या रिच्युअल्स करत असाल, सगळ्या गोष्टी करत असाल, तर तुम्ही सुनेला सांगू शकता ना की तू कर. तुम्ही स्वतःच काय नाही करत, बाहेरून आणता आणि सून आली की सुनेला म्हणणार तुम्ही की नाही तू आता करायचं आजपासून, तर तसं नाही होत त्या गोष्टी, कारण तुम्ही आयुष्यभर कधी केलेलं नसतं, तुमची सून नाही करणार, इतकं सिम्पल आहे. कारण ते आईचं मुलीचं नातं नसतं, सासूचं मुलीचं नातं असतं. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला नवीन लग्न होतं त्यावेळेला थोडंसं कुठंतरी पुढाकार सासूनी घ्यायला पाहिजे, कारण सासू जर चांगली राहिली तर सून चांगलीच राहते असं मला वाटतं. नाही तर मग काय शेवटी या विषयावर आपण बोलायलाच नको जाऊ दे, कारण खूप सारे कमेंट्स येतात मला, खूप सारे म्हणजे आपण सगळे एकाच बोटमध्ये. तर चला मी या ब्लॉगचा एंड करते. हां, आणखी एक गोष्ट मला सांगायची होती की मी विरूला झोपवलं आणि अजून अखिरा आणि अभिषेक पण झोपलेत, कारण रात्री खूप वेळ झाला. आम्हाला डीमार्टमधून बाहेर पडेपर्यंत 11:15 झाले, त्यानंतर कारण आम्ही गेलोच 9:15 तिथे, त्यानंतर थोडंसं रमत गमत फिरतच आलो आम्ही, तर येऊन 12:30 घरी येईपर्यंत, त्यानंतर सगळं आवरून झोपेपर्यंत वेळ झाला भरपूर. मग हे लोक पण खूप थकले होते अखिरा आणि विरू, त्यामुळे मी पण तिला नाही उठवलं. विरू परत झोपला, बघितलं तुम्ही अशी कंटिन्युअस तो रखरख करत होता. तर मला ना कधी कधी स्वतःचं कौतुक करावं आपण पण, कारण दुसरं कोणी करत नसतं तुमचं कौतुक, तर स्वतःचं आपण कौतुक करायला पाहिजे. मला स्वतःला स्वतःचं खूप प्राऊड फील करते मी की मी सगळ्या गोष्टी एकटी मॅनेज करते. आता मी विरूला सोपवत होते तर तेच माझ्या डोक्यामध्ये चालत होतं की मी सगळ्या गोष्टी मस्त मॅनेज करते, म्हणजे माझी मुलं असतील किंवा माझं घर असेल, तुम्हाला माहिती आहे तुमच्यापासून तर काही लपून नाही आहे. म्हणजे जरी मी काही गोष्टी तोंडाने नाही सांगितलं तरी माणूस एक अंदाज तर लावू शकतो.
तर ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे. मेड असणं किंवा हाऊस हेल्पर असणं ती काय फुल डे साठी नाही आहे, ती येऊन तिचं काम करते आणि जाते, पण इतर हजारो काम असतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हिच्याकडे काय कामवाली बाई आहे मग हिला काय करायला लागतं, पण असे लोक असं समजतात ज्यांना काहीच स्वतः घरी करत नसतात, ते फक्त ते कामवालीवरच अवलंबून असतात आणि इतर काहीच गोष्टी करत नाहीत. पण आपल्या तुम्ही मला बघताय, मी सगळ्या गोष्टी कशा करायचा प्रयत्न करते. आय नो ह्या परफेक्ट होत नसतील किंवा नाहीच होत परफेक्ट, पण मला त्याचा खूप अभिमान वाटतो स्वतःचा की ऍटलिस्ट मी करते, मी कुठली गोष्ट टाळत नाही आहे. आणि आज मला वाटलं की पुरणपोळी नाही मला येत तर मला शिकायला पाहिजे, आणि ही जी भावना आहे ती सुद्धा खूप महत्वाची. तर मला स्वतःचं खूप कौतुक वाटतं ह्या बाबतीमध्ये. ईच अँड एव्हरी थिंग मी ट्राय करते करण्याचा, आणि या बाबतीत खरंच अभिषेक खूप खुश आहे, तो मला खूप अप्रिशिएट करतो. आता तो ना तो माझे व्लॉग्स बघतो ना तो इथे ऐकायला आहे, झोपला येतो, तरी मी बोलते खूप, म्हणजे त्याला तो माझं कौतुक करतो या बाबतीत. आणि आज म्हणून मी माझं कौतुक करते. सो आज एक गोष्ट करा तुम्ही सगळेजण, हा व्लॉग येईल त्यानंतर, की स्वतःचं कौतुक करा. तुम्ही जी गोष्ट करताय त्याबद्दल स्वतःला प्राऊड फील करा, कारण तुम्ही जे करताय ते खूप छान करताय. कोणी म्हणेल न म्हणेल, पण आज मी तुमच्यासाठी म्हणते आणि तुम्ही स्वतःसाठी म्हणा. आणि इतर लोक असतात म्हणणारे आपल्याला, पण ठीक आहे, स्वतः स्वतः पण कधीतरी कौतुक करायला पाहिजे. चला तर या छान नोटवर मी आजच्या ब्लॉगचा एंड करते, आणि लगेच मी आंघोळ करून दुसरा ब्लॉग स्टार्ट करणार आहे, तर तुम्हाला आमटी कशी झाली वगैरे त्या ब्लॉगमध्ये समजेलच. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.